जयंत पाटील साहेब अजित पवार साहेब पाटील मुख्य मंत्रालय आहेत. उद्धव ठाकरे साहेब तर बॉलिंग करतो त्यांना विकेट पकडून 100% पारा मिळतील. अरे तुम्हाला तिने ठिकाणी तिने चिन्ह गायब दिसेल. सर अजित पवार असे म्हणाले की भाजप आणि शिंदे गटातले आमदार ज्या आहेत ते नाराज आहेत. तर जयंत पाटील म्हणतात की हे सरकार टिकणं आता मुश्किल होईल काही दिवसात. मला वाटतं की जयंत पाटील साहेब आणि अजित पवार साहेबांना त्यांच्या आमदारात काय चालू हे माहिती घेतली पाहिजे. असे असे बॉम्बफूट होणार आहे प्रवेशांचे असे असे बॉम्बफूट होणार आहे की त्यांनाही कळेल काय होत आहे. त्यामुळं अजित पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण त्यांना पुढे कळेल दावा करत नाही तर दावा तेच करतात. दावा केले सरकार असताना अजित दादा आणि जयंत पाटलांनी खूप दावे केले. भाजपचे वीस संपर्कात आहे त्यांचे 20 आहे त्यांचे 20 आहे. आपण 105 चा दावा केला आणि त्यांनी 100% दावा केला निवडून आणण्याचा. आता मला वाटतं किमान आता तरी मला काय वाटतं थोडं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी पुढे आता 2 वर्ष हे जे बॅट्समन आहे ना फडणवीसजी खडसेजी फडणवीसजी आणि एकनाथजी शिंदे या दोघांची बॅटिंग पाहिली पाहिजे. जरा यांची 20-20 मॅच कशी चालू आहे 18 तास कसे काम करतायत. त्यांनी मुख्यमंत्री बघितलं आहे 18 महिने मंत्रालयात न येणार आहे त्यामुळे त्यांनी बॅटिंग केली आहे. जयंत पाटील साहेब अजित पवार साहेब बॅटिंग केलं होती मंत्रालयात. उद्धव ठाकरे साहेब तर बॉलिंग करतो त्यांना विकेट पकडू. त्यामुळं आता त्यांनी जरा एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस हे 2 बॅट्समन आता आहे मंत्रालयामध्ये आणि जोरात बॅटिंग चालू आहे. जरा थांबा थोडा काळ देऊ द्या ना. थोडा काळ एवढा लवकर काय घाबरलाय. थोडा लवकर का तुम्ही त्या ठिकाणी अस्वस्थ झाला तिकडे म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो पॉवर प्ले सुरू आहे त्या पॉवर प्लेला महाविकास आघाडी घाबरल्या सुरू म्हणजे इतकी घाबरलाय इतकी अस्वस्थ आहे. एक तर सत्ता गेलं तर ग्लॅमर सत्ता गेलं तर ग्लॅमर गेलाय. आता लोक मागे नाही आहे. आता 50-50 गाड्या तापा मागे नाही आहे. मुंबईची ट्रॅफिक काही अर्धा अर्धात थांबत नाही आहे गाडी गेल्यावर. म्हणजे पहिल्यांदा असं दिसलं मला. मी पहिल्यांदा बघितलं प्रधानमंत्री आले तरी मुंबईची ट्रॅफिक एवढी थांबत नव्हती. पण मधल्या काळात बघितलं अडीच वर्षात मुंबईला चारही बाजूने बंद करून टाकायचं अर्धा अर्धा तास. त्यामुळं तेही बघितलंय जेव्हा ग्लॅमर जातं जेव्हा सरकार जातं जेव्हा पोलीसवाले नमस्कार करणं बंद करतात तेव्हा असा काळ येतो काही काळ 2-4 महिने हा काळ राहील अजून पण नंतर ते सेटल होतील. पण मला वाटतं की आता थोडा सर्वांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ जी बॅटिंग बघितली पाहिजे. आणि हे मी तुम्हाला सांगतो दोघेही बॅट्समन असे आहे 18 तास चक्का चौका मारणारे बॅट्समन आहे. हे इतकी मॅच जिंकणार आहे की महाविकास आघाडीला त्यांच्या रनापर्यंत पोहोचण्याकरता खूप वेळ लागेल. सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.